पूर्वाद पंचम के एक वचन, इन्हीं प्रथमा के एक वचन। पूर्वम कृतम अनेन इति पूर्वी, पूर्वम कृतम अनेन इस विग्रहवाक्य पूर्वम इन्हीं से, इन्हीं प्रत्यय आया तो इन बचाओ उसमें, पूर्वम इन अकार कलोप ऐसी च पूर्विन अम्लोप हो गए पहले सुपदात प्रातिपद के हो तो तान तत्ता प्रातिप संज्ञा प्रातिपत्ता सुभलुप पूर्व इन बचा अकार लोप ऐसी च पूर्विन स्वादपत्ति पूर्वी पूर्विण पूर्विण इत्यादि रूप चलेगा। सपूर्वाच्च सपूर्वाच्च सपूर्वात् पंचम के एक वचन चाहते सपूर्वात्, और कोई अन्य पद के पूर्व में रहते हुए भी पूर्व शब्द से इन्हीं प्रत्यय हो जाएगा। अन्य पद का पूर्व में रहते हुए सपूर्व मैंने पूर्व में कुछ और है, अंत में पूर्व शब्द है, इसे सीधे कह सकते थे ना पूर्वांतात, पूर्वांतात कहने से काम चलता, सपूर्वाच्य कह रहे गौरव सूत्र, इसे परिभाषा ज्ञापन करना है। ये दोनों सूत्र के अलग अलग परिभाषा ज्ञापन करता है। पूर्वादिनी ज्ञापन ये कराता है कि जो है व्यपदेशवत भावो अप्रातिपदिक है ना, असपूर्वाच्य जो है ग्रहणवत प्रातिपदिक अत्यंत विधिर नास्ती, इसका बोध कराएगा। इसे दो अलग अलग सूत्र इस प्रकार का बनाने दे कि सूत्र काम चलता पूर्वांताच्च। कृतपूर्वी कटम, कृतपूर्वी कटम इष्टादिभ्यश्च, इष्टादिभ्यश्च इष्टादिभ्य पंचबहुवचन च वे इष्टादि गण पठित समर्थवंत द्वितीयांतों से अनेन इस अर्थ में इन्हीं प्रत्यय होता है। इष्टम अनेन इति इष्टि, अधीतम अनेन इति अधीति, जिसके द्वारा यजन कर लिया गया, इष्ट कहते हैं यजन को, यज धातु सिक्ता प्रत्यय जब होता है इष्टा बनता है, उन्हें यजनम कृतम अनेन यागम कृतम अनेन इति इष्टि, इष्टिनौ इष्टिनः ये रूप बनेंगे। यज धातु से कैसे बन गया कृता के पढ़ते हुए, कृता कत्ता बचा है कि नहीं, कृता शमशान होगा, ये को ये हो गया शमशान से पूर्व रूप आकार का है ना, इजदंत ज को वृष्य वृष्य मृज यज राज यज राज है ना, यज है ना वह इसे मूर्धन्य शकार इश बनेगा, तुनाष्टु इष्ट यज दा सकता होकर के इष्ट, जिसने यजन कर लिया ऐसा जो व्यक्ति उसको इष्टम बने ना इति इष्टि, अधीति अधीतम बने ना जिसने अध्ययन कर लिया उसको अधीति कहेंगे, अधीति अधीतनो अधीतिना। छंदसी परिपंति परिपरिण पर्यवस्था तरी, छंदसी परिपंति परिपरिण पर्यवस्था तरी, छंदसी सप्तमी के एक वचन, परिपंति परिपरिण प्रथमा के द्विवचन, पर्यवस्था तरी सप्तमी का एक वचन। लोके तो परिपंथी शब्द न न्याय से, लोक में जो परिपंथी शब्द प्रयोग करते हैं वह उचित नहीं है, कि चंद में ही होता है वेद में ही होता है रूढ़ है, निपातन सब कार्य हो रहा है यहाँ पर। परिपंथिन और परिपरिन ये दोनों शब्द छंद में निपातन से सिद्ध होता है, किस अर्थ में, पर्यवस्थातरी, पर्यवस्थाता अर्थ में होता है। पर्यवस्थात्री शब्दात इन्हीं प्रत्यय करो, पर्यवस्थात्री से इन्हीं कर देंगे तो अवस्थात्री शब्द है उसके स्थान पर क्या होगा, पंथ आदेश हो जाएगा, तो परि पंथ और इन्हीं है पर में, परिपंथ इन है तो मेरा तो परिपंथिन बन जाएगा, परिपंथिन शब्द है। इस पर्यवस्थात्री शब्द से ही इन्हीं प्रत्यय हुआ, वहां पर अवस्थात्री शब्द के स्थान में पर आदेश कर दो, परिपर बनेगा, परिपर और इन्हीं है, परिपरिन परिपर इन्हीं है, आलोक करो तो परिपरिन बन जाएगा, परिपरिण ये रूप बन जाएंगे, इस तरह के रूप बन जाते हैं दोनों निपातन से। दो मंत्र दिखाया भी है, देखो
ಮಾತ್ವಾ ವಿಧನ್ ಪರಿಪಂಥಿನಃ ಮಾ ವಾ ಪರಿಪರಿಣೋ ವಿಧನ್ ಇದು ಶ್ರುತೌ ಉದಾಹರಣ. ಇದಂ ಸೂತ್ರಂ ವೈದಿಕ ಪ್ರಕ್ರಿಯಾಮೇವ ವ್ಯಾಖ್ಯಾತುಂ ಉಚಿತಂ. ವಾಸ್ತವಿಕ ಸೂತ್ರಗೋ ವೈದಿಕ ಪ್ರಕ್ರಿಯಾಮೇ ರಕ್ನಾ ಚೈಯೆ. ಛಾಂದಸ್ ಹೇ ಯಾ ಕೋಯಿ ಲೋಕ ವಿಕಲ್ಪ ತೋ ಹೈ ನೀ ಸರ್ವತ್ರ ಹೈ ನೀ ಲೋಕ ವೈ ಸರ್ವತ್ರ ಹೋ ತೋ ಯಾ ಭಿ ರಕ್ತೆ ತೋ ಬಾತ್ ಠೀಕ್ ಥಾ. ಕೇಲ್ ವೇದಿ ಮೇ ಹೋನೆ ವಾಲಾ ಹೈ ತೋ ವಹೀ ರಕ್ತೆ. ಲೇಕಿನ್ ಎನ್ನ ದೇಖ ಇನ್ನಿ ಪ್ರತ್ಯಾಂತ ದೋನೋ ಹೇ ಇನ್ನಿ ಪ್ರತ್ಯಾಂತ ಪ್ರಕರಣ ಹೇ ತೋ ಸ್ಮರಣೆ ಮೇ ಆ ಗಯಾ ಭಟ್ಟೋಜಿ ದೀಕ್ಷಿತ್ ಜಿ ಕೋ ನೀ ಹೀ ರಖ ದಿಯಾ ಉಸ್ಕೋ ರಖನಾ ವಾ ಥಾ ರಖ ದೇ ಯಹಾಂ ಪೇ. ಅನುಪದ್ಯನ್ ವೇಷ್ಟ ಅನುಪದ್ಯನ್ ವೇಷ್ಟ ಅನುಪದಿ ಪ್ರಥಮಕ್ಕೆ ಏಕ ವಚನ್ ಅನ್ವೇಷ್ಟ ಪ್ರಥಮಕ್ಕೆ ಏಕ ವಚನ್ ಅನುಪದಂ ಅನ್ವೇಷ್ಟ ಗವಾಂ ಇತಿ ಅನುಪದಿ ಗವೋಂಗೆ ಪೀಚೆ ಪೀಚೆ ಚಲ್ ಕರ್ಕೆ ಉಸ್ಗ ಅನ್ವೇಷಣ ಕರ್ನೆ ವಾಲ ಐಸ ಗ್ವಾಲ್ ಬಾಲಾದಿ ಉನ್ಕೋ ಕಹೆಂಗೆ ಅನುಪದಿ ಅನುಪದಿನೌ ಅನುಪದಿನಃ. ಅನುಪದಂ ಶಬ್ದ ಇನಿ ಪ್ರತ್ಯಯ ಹೋಗ್ಯ ಅನುಪದಂ ಶಬ್ದ ಇನಿ ಪ್ರತ್ಯಯ ಹೋಗ್ಯ ಅನುಪದಿ ಬನ. ಸಾಕ್ಷಾತ್ ದೃಷ್ಟರಿ ಸಂಜಾಯಾಂ ಸಾಕ್ಷಾತ್ ದೃಷ್ಟರಿ ಸಂಜಾಯಾಂ. ಯಾ ಪರ ಸೂತ್ರ ಕ್ರಮಾಂಕ ಲಿಖನಾ ಛೂಟ್ ಗ್ಯಾ ಹೈ 1891 90 ಪೂರ್ವ ಮೇ ಹೈ ಆಗೆ 92 ಹೈ ಕ್ರಮಾಂಕ ಲಿಖನಾ ಭೂಲ್ ಗ್ಯಾ ಹೈ ಛಪನಾ. ಸಾಕ್ಷಾತ್ ಇತಿ ಅಭ್ಯಯಮೇವ ಯಾ ಶಬ್ದಸ್ವರೂಪ ಪ್ರಕ್ ಲೇ ಕರ್ಕೆ ಲುಪ್ತ ಪಂಚಮಿ ಕಾ ಬನಾ ದ್ಯಾ. ಸಾಕ್ಷಾತ್ ವಾಸ್ತವ ಮೇ ಯಾ ಲುಪ್ತ ಪಂಚಮಿ ವಾಲ ಶಬ್ದಸ್ವರೂಪ ಅನುಕರಣ ಕರ್ಕೆ ಸಾಕ್ಷಾತ್ ಪಂಚಮಿ ಕಾ ಏಕ ವಚನ ಹೈ ಯಹಾ. ಲೇಕಿನ್ ಸಾಕ್ಷಾತ್ ಮೇ ಆತ ಹೈ ವೋ ಪಂಚಮಿ ಕಾ ರೂಪ ನಹೀ ಸಮಝನಾ. ಸಾಕ್ಷ ಅದಂತ ನಹೀ ಹೈ. ಸಾಕ್ಷಾತ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಏಕ ಅಭ್ಯಯ ಹೈ ದಕರಾಂತ್ ಉಸ್ ಅಭ್ಯಯ ಕೋ ಅನುಕರಣ ಕಿಯಾ ಅನುಕರಣ ಕರ್ಕೆ ರೂಪ ಚಲಾನಾ ಹೈ ಸ್ವಾತ್ಪತ್ತಿ ಹೋ ಜಾಯೇಗಾ. ಸಾಕ್ಷಾತ್ ಸಾಕ್ಷಾದೌ ಸಾಕ್ಷಾದಃ ಬನೇಗಾ ಪಂಚಮಿ ಮೇ ಸಾಕ್ಷಾದಃ ಬನ್ನಾ ಚಾಹಿಯೇ. ವೋ ಪಂಚಮಿ ಕೋ ಲುಕ್ ಕರ್ಕೆ ಸೂತ್ರ ಮೇ ರಖ ದಿಯಾ. ಇಸೇ ಸಾಕ್ಷಾತ್ ಯಹಾ ಲುಪ್ತ ಪಂಚಮಿ ವಾಲಾ ಏಕ ವಚನ ಕಾ ರೂಪ ಹೈ. ಔರ್ ದೃಷ್ಟರಿ ಸಪ್ತಮಿ ಕಾ ಏಕ ವಚನ ಹೈ. ಅಸಂಜಾಯಾಮ್ ಸಪ್ತಮಿ ಕಾ ಏಕ ವಚನ ಹೈ. ಅರ್ಥ ಯೇ ಹೈ ಸಾಕ್ಷಾತ್ ದೃಷ್ಟಾ ಅರ್ಥ ಮೇ ಹೀ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಬ್ದ ಸೇ ಜೋ ಸಾಕ್ಷಾತ್ ದೇಖ ರಹಾ ಹೈ ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ದೇಖ ರಹಾ ಹೈ ಗವಾಹ ಗವಾಹ ಬೋಲ್ತೇ ನಾ ವಿಟ್ನೆಸ್ ಜೋ ಹೋತಾ ಹೈ ಕೋಯಿ ಭಿ ಬಾತ್ ಹೋತಿ ಹೈ ಆಪನೆ ದೇಖಾ ಹೈ ಪೂಛತೆ ಹೈ ಆಪಕೆ ಸಾಮನೆ ಹುವಾ ಥಾ ಕ್ಯಾ ಆಪನೆ ದೇಖಾ ಥಾ ಕ್ಯಾ ವೋ ಜೋ ಹೋತಾ ಹೈ ಗವಾಹ ಉಸ್ ಅರ್ಥ ಮೇ ಸಾಕ್ಷಾತ್ ಶಬ್ದ ಸೇ ಇನ್ನಿ ಪ್ರತ್ಯಯ ಹೋಗಾ. ಔರ್ ಸಾಕ್ಷಾತ್ ಅವ್ರು ಇನ್ನಿ ಬಚಾ ಸಾಕ್ಷಾತ್ ಇನ್ ಭ ಸಂಜ್ಞಾ ಅವ್ಯಯ ಭ ಸಂಜ್ಞಾ ಕೋ ಹೇತ ಟೀಲೋಪ್ ಹೋ ಗ್ಯಾ. ಸಾಕ್ಷ ಇ ಇನ್ ಬಚಾ ಸಾಕ್ಷಿನ್ ಸಾಕ್ಷ ಇನ್ ತೋ ಸಾಕ್ಷಿನ್ ಬನ ಸ್ವಾತ್ಪತ್ಯ ಕರ್ಕೆ ರೂಪಂತ ಸಾಕ್ಷಿ ಸಾಕ್ಷಿಣೌ ಸಾಕ್ಷಿಣ ಸಾಕ್ಷಿ ಸಾಕ್ಷಿಣೌ ಸಾಕ್ಷಿಣ ಇರುವನೇಗ. ಸಾಕ್ಷೈತ್ಯಭ್ಯಾತ್ ದೃಷ್ಟರಿ ಅರ್ಥೆ ಇನಿ ಸ್ಯಾದಿತ್ಯರ್ಥ. ಯಹ ಕರ್ಮಣಿ ಸ್ವಯಂ ನ ವ್ಯಾಪ್ರಿಯತೆ ಕಿಂತು ಕರ್ಮ ಕ್ರಿಯಮಾಣ ಪಶ್ಯತಿ ಸ್ವಯಂ ಸಾಕ್ಷಿ ತ್ಯುಚ್ಯತೆ. ಜೋ ಕರ್ಮೇ ಸ್ವಯಂ ಮಿಲಾವ ನಹೀ ಹೈ ಹಿಸ್ಸಾದರ್ ನಹೀ ಹೈ ಜೋ ಭಿ ಕಾರ್ಯ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಕಾಂಡ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಜೋ ಭಿ ಕಾಮ ಹೋ ರಹಾ ಹೈ ಉಸ ಸ್ವಯಂ ಕೋಯಿ ಹಿಸ್ಸಾ ನಹೀ ಲೇ ರಹಾ ಕಿಂತು ದೂರ ಸೇ ದೇಖ ರಹಾ ಹೈ ಕೇವಲ ಉಸ್ಕೋ ಹಮ್ ಕಹತೆ ಸಾಕ್ಷಿ. ಕರ್ಮ ಕ್ರಿಯಮಾಣ ಪಶ್ಯತಿ ಕ್ರಿಯಮಾಣ ಕರ್ಮ ಕೋ ದೇಖ್ತಾ ಹೈ. ಕರ್ಮ ಮೇ ರೇಫ್ ನಹೀ ಹೈ ಯಹಾ ಕಿಂತು ಕರ್ಮ ಕ್ರಿಯಮಾಣ ಮೇ ರೇಫ್ ನಹೀ ಹೈ ಕರ್ಮ ಮೇ ಕಮ ಹೋ ಗ್ಯಾ ಹೈ ಸ್ವಯಂ ಸಾಕ್ಷಿ ತ್ಯುಚ್ಯತೆ. ಸಾಕ್ಷಾತ್ ಇತಿ ಅವ್ಯಾದಿ ಇನಿ ಪ್ರತ್ಯಯ ಅವ್ಯರಂಭ ಮಾತ್ರ ಟೀಲೋಪ ಇಸ್ಸೆ ಕ್ಯಾ ಹೋಗ್ಯಾ ಟೀ ಕಲೋಪ ಹೋಗ್ಯಾ ಸಾಕ್ಷಾತ್ ಆತ್ ಚಲಾ ಗ್ಯಾ ಇನ್ ಮಿಲಾದೋ ಸಾಕ್ಷಿನ್ ಹೋಗ್ಯಾ ಸ್ವಾಯತ್ಪತ್ತಿ ಸಾಕ್ಷಿ ಸಾಕ್ಷಿಣೋ ಸಾಕ್ಷಿಣ ಇತ್ಯಾದಿ ಬನೇ. ಕ್ಷೇತ್ರೀಯ ಪರಕ್ಷೇತ್ರೇ ಚಿಕಿತ್ಸ್ಯ ಕ್ಷೇತ್ರೀಯ ಪರಕ್ಷೇತ್ರೇ ಚಿಕಿತ್ಸ್ಯ ಕ್ಷೇತ್ರೀಯ ಪ್ರಥಮ ಏಕ ವಚನಾತ್ ಪರಕ್ಷೇತ್ರ ಸಪ್ತಮಿಗೆ ಏಕ ವಚನ್ ಚಿಕಿತ್ಸ್ಯ ಪ್ರಥಮ ಕಾ ಏಕ ವಚನ್. ಕ್ಷೇತ್ರೀಯೋ ವ್ಯಾಧಿ ಶರಾಂತರಿ ಚಿಕಿತ್ಸ್ಯ ಅಪ್ರತಿಕಾರ್ಯಂ ಇತ್ಯರ್ಥ.
ಕ್ಷೇತ್ರಿಯ ಚ್ ರೂಪನ ಗರ್ಗರಗದಿಯಾ ಪಾಣಿನೇ ಉಚ್ಚಕಾರೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಅನುಬಂಧ ಪ್ರತ್ಯಯ ಪರ ಘಚ್ ಕ್ಷೇತ್ರ ಶಬ್ದಸೆ ಕ್ಯಾ ಕರ್ನಾ ಹೈ ಘಚ್ ಪ್ರತ್ಯಯ ಕ್ಷೇತ್ರ ಸೇ ಘಚ್ ಘಚ್ ಕಾ ಕ್ಯಾ ಹೋಗಾ ಚಕಾರಿ ಸಂಜ್ಞೆ ಚಲಾ ಜಾಯೇಗಾ ಘ ಕೋ ಈ ಆದೇಶ ಹೋ ಜಾಯೇಗಾ ಹೈ ನಾ ಪ್ರತ್ಯಯ ನಾಮ ಫಡಕ ಚಗಾಮ್ ಹೇಗೆ ನೀ ಆಯನೀಯ ಪ ಆಯ ಆಯನೀನೀಯ ಪ್ರತ್ಯಯ ಫಡಕ ಜಾಮ್ ಪ್ರತ್ಯಾದೀನಾಮ್ ಸೂತ್ರ ಸೇ ಘ ಕೋ ಇಯ ಹೋ ಗಯಾ ಕ್ಷೇತ್ರ ಇಯ ಅಕಾರ ಲೋಪ ಕ್ಷೇತ್ರೀಯ ಬನ ಕ್ಷೇತ್ರೀಯ ಅರ್ಥ ಯಾವ ಪರ ಕ್ಯಾ ಲೇನಾ ಕಿಸ್ ರೂಢ ಅರ್ಥ ಮೇ ಕರ್ ರೇ ಹೈ ಘಚ್ ಪ್ರತ್ಯಯ ರೂಢ ಹೈ ಇಸ್ಲೇ ಸೂತ್ರ ಮೇ ಹೀ ಬನಾ ಕರ್ಗೆ ಸಬ್ ರಖ ದಿಯಾ ಕಿ ಅಚ್ಚ ದಿಖಾ ದಿಯಾ ಯಾ ಘಚ್ ಹುವಾ ಹೈ ಅಚ್ಚಿತ್ ಚಿತ್ ಸ್ವರ ಹೋನೆ ಸೇ ಚಿತ್ತ ಅನುದಾತ ಅನುದಾತ ಜಾತ ನೀ ನೀ ಅಂತೋದಾತ ಚಿತ್ತ ಅಂತೋದಾತ ಕರ್ತಾ ಹೈ ಕಿಸ್ ಅರ್ಥ ಮೇ ರೂಢ ಕರ್ ದಿಯಾ ಇಸ್ ಪ್ರಯೋಗ ಕೋ ರೋಗ ಮೇ ವ್ಯಾಧಿ ಕೈಸಾ ರೋಗ ಐಸಾ ರೋಗ ಜೊ ಇಸ್ ಜನ್ಮ ಮೇ ಠೀಕ್ ಹೋನೆ ವಾಲಾ ನೀ ಮರನೆ ಕೆ ಬಾದ ಅಗಲೆ ಶರೀರ ಪ್ರಾಪ್ತ ಜಬ್ ಹೋವೇಗಾ ತಬ್ ಯೇ ರೋಗ ಮಿಟನೆ ವಾಲಾ ಹೈ ಯಾ ಐಸಾ ಭೀ ಹೋ ಸಕ್ತಾ ಹೈ ಅಗಲೆ ಜನ್ಮ ಮೇ ಭೀ ಜಾಯೇಗಾ ಯೇ ವಹಾಂ ಜಾಕರ್ ಕೆ ಉಸ್ಕಿ ಚಿಕಿತ್ಸಾ ಹೋಗಿ ತಬ್ ಜಾಕರ್ ಠೀಕ್ ಹೋಗಾ ಇಸ್ ಜನ್ಮ ಠೀಕ್ ಹೋನೆ ವಾಲಾ ಹೈ ನೀ ಜೈಸೆ ಡಯಾಬಿಟೀಸ್ ಹೋತೆ ಹೈ ಕೈ ರೋಗ ಐಸಾ ಹೋತೆ ಹೈ ಯೇ ತೋ ರೋಗ ತೋ ಮಾರ್ ಕೆ ರಹೇಂಗೆ ವಾ ಶರೀರ ಕೋ ಕ್ಯಾನ್ಸರ್ ಹೋ ಗಯಾ ತೋ ಮರೇಗಾ ಯೇ ಅಬ ಅಗಲೆ ಜನ್ಮ ಮೇ ಜಾಕರ್ ಕೆ ಐಸಾ ಕಹೀ ಜಗ ಜನ್ಮ ಲೇಗಾ ಅಮೇರಿಕಾ ವಗೈರಾ ಮೇ ಜಾ ಬಢಿಯಾ ವಿಜ್ಞಾನ ಹೋಗಾ ತೋ ವಹಾಂ ಉಸ್ಕೋ ರೋಗ ಹೋಗಾ ನೀ ರೋಗ ಠೀಕ್ ಹೋ ಜಾಯೇಗಾ ವಹಾಂ ಪರ ಶರೀರೇ ಮನೆ ಅಗಲೆ ಜನ್ಮ ಕ ಶರೀರ ಮೇ ಹೀ ಚಿಕಿತ್ಸಾ ಕರಣ ಯೋಗ್ಯ ಹೈ ಇಸ್ ಜನ್ಮ ಮೇ ನಹೀ ಹೋನೆ ವಾಲಾ ಅಪ್ರತಿಕಾರ ಇತ್ಯರ್ಥ ಮನೆ ಇಸ್ ಜನ್ಮ ಉಸ್ಕಾ ಪ್ರತಿಕಾರ ಕರ್ನ ಸಂಭವ ನಹೀ ಇಸ್ ಅರ್ಥ ಮೇ ಹೀ ಆ ಕ್ಷೇತ್ರೀಯ ಕ್ಷೇತ್ರೀಯ ರೂಪ ಬಂತಾ ಹೈ ಇಂದ್ರಿಯಂ ಇಂದ್ರಲಿಂಗಂ ಇಂದ್ರದೃಷ್ಟ ಇಂದ್ರಸೃಷ್ಟಂ ಇಂದ್ರಜುಷ್ಟಂ ಇಂದ್ರದತ್ತಮಿತಿ ವಾ ಇಂದ್ರಿಯಂ ಇಂದ್ರಲಿಂಗಂ ಇಂದ್ರದೃಷ್ಟ ಇಂದ್ರಸೃಷ್ಟಂ ಇಂದ್ರಜುಷ್ಟಂ ಇಂದ್ರದತ್ತಮಿತಿ ವಾ ಇಂದ್ರಿಯಂ ಪ್ರಥಮೇಕ ವಚನಾಂತೆ ಬಾಕಿ ಸಬ್ ಇಂದ್ರದೃಷ್ಟಂ ಇಂದ್ರಲಿಂಗಂ ಇಂದ್ರದೃಷ್ಟಂ ಇಂದ್ರಸೃಷ್ಟಂ ಇಂದ್ರಜುಷ್ಟಂ ಇಂದ್ರದತ್ತಂ ಎ ಸಭ್ಯ ಪ್ರಥಮೇಕ ವಚನಾಂತ ಅರ್ಥ ನಿರ್ದೇಶ ಕರ್ರೆ ಇತಿ ಪ್ರಕಾರ ಅರ್ಥ ಅಭ್ಯಯ ಹೈ ವಾ ವಿಕಲ್ಪ ಕೇಳಿ ಅಭ್ಯಯ ಏಕೀ ರೂಪನ್ ರ ಇಂದ್ರಿಯಂ ಉಸ್ಕೆ ಅರ್ಥೇ ಬತಾ ರೇ ಇಂದ್ರಲಿಂಗಂ ಅರ್ಥ ಮೇ ಇಂದ್ರಿಯಂ ಬಂತಾ ಹೈ ಇಂದ್ರದೃಷ್ಟಂ ಇಸ್ ಅರ್ಥ ಮೇ ಇಂದ್ರಿಯಂ ಬಂತಾ ಹೈ ಇಂದ್ರಸೃಷ್ಟಂ ಇಸ್ ಅರ್ಥ ಮೇ ಇಂದ್ರಿಯಂ ಬಂತಾ ಹೈ ಇಂದ್ರಜುಷ್ಟಂ ಇಸ್ ಅರ್ಥ ಮೇ ಇಂದ್ರಿಯಂ ಬಂತಾ ಹೈ ಇಂದ್ರದತ್ತಂ ಇಸ್ ಅರ್ಥ ಮೇ ಇಂದ್ರಿಯ ಬಂತಾ ಹೈ ಔರ್ ಇಂದ್ರಿಯ ದ್ವಾರ ಅವಿಚಿತ ಇತ್ಯಾದಿ ಔರ್ ಭೀ ಅರ್ಥ ಲೇನಾ ಹೈ ಇಸ್ ಇತಿ ಕಹ ದಿಯಾ ಔರ್ ಭೀ ಅರ್ಥೋ ಮೇ ಇಂದ್ರಿಯ ಶಬ್ದ ಬನೇಗಾ ಸಬ್ ಅಲಗ್ ಅಲಗ್ ಪ್ರಥಮೇಕ ವಚನ ಅಂತ ಅರ್ಥ ನಿರ್ದೇಶ ಕರ್ನೆ ವಾಲೆ ಇಂದ್ರ ಅರ್ಥ ಆತ್ಮ ತಸ್ಯ ಲಿಂಗಂ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಬೋಧಕ ಲಿಂಗ ಹೈ ಯೇ ಇಸ್ಲೇ ಇಸ್ಕಾ ನಾಮ ಇಂದ್ರಿಯಂ ಇಂದ್ರ ಶಬ್ದ ಘ ಪ್ರತ್ಯಯ ಹೋ ಗಯಾ ಈ ಆದೇಶ ಅಲೋಪ ಹೋ ಗಯಾ ಇಂದ್ರಿಯ ಬನ ಸ್ವಾಯತ್ಪತ್ತಿ ಇಂದ್ರಿಯಂ ರೂಪಂತಾ ಹೈ ಇಸ್ಕಾ ಅರ್ಥ ಕ್ಯಾ ಇಂದ್ರಿಯಂ ಕಾ ಪಹಲಾ ಅರ್ಥ ಹೈ ಆತ್ಮ ಕಾ ಬೋಧಕ ಲಿಂಗ ಇಂದ್ರ ಕಾ ಅರ್ಥ ಹೈ ಆತ್ಮ ಉಸ್ಕಾ ಬೋಧಕ ಲಿಂಗ ಇಸ್ಲೇ ಉಸ್ಕೋ ಕಹೆಂಗೆ ಇಂದ್ರಿಯಂ ದೂಸರಾ ಅರ್ಥ ಹೈ ಇಂದ್ರದೃಷ್ಟಂ ಮನೆ ಇಂದ್ರಿಕೆ ದ್ವಾರ ಸಬ್ಸೆ ಪಹಲ ದೇಖಾ ಗಯಾ ಕೇನೋಪನಿಷತ್ ಕೆ ಅನುಸಾರ ಸಬ್ಸೆ ಪಹಲೆ ಉಸ್ ಬ್ರಹ್ಮ ಕೌನ್ ಅನುಭವ ಕ್ಯಾ ಆತ್ಮ ಕೋ ಇಂದ್ರ ನಹೀ ದೇಖಾ ಇಸಿಲಿಯೆ ಇಂದ್ರಿಯಂ ಕಹತಿ ಹೈ ಇಸ್ಕೋ ಇಂದ್ರಿಕೆ ದ್ವಾರ ಪಹಲ ದೇಖಾ ಗಯಾ ಇಸೇ ಉಸ್ಕಾ ನಾಮ ಇಂದ್ರಿಯ ಆತ್ಮ ಕಾ ನಾಮ ಇಂದ್ರಿಯ ಹೋ ಗಯಾ ಪಹಲೆ ಆತ್ಮ ಕಾ ಲಿಂಗ ಥಾ ಇಂದ್ರಿಯ ಅಬ ಆತ್ಮ ಕಾ ಯೇ ನಾಮ ಇಂದ್ರಿಯ ಹೋ ಜಾಯೇಗಾ ತೀಸರಾ ಹೈ ಇಂದ್ರ ಸೃಷ್ಟಂ ಇಂದ್ರ ಮನೆ ಈಶ್ವರ ಕೆ ದ್ವಾರ ಸೃಜನ್ ಕಿಯಾ ಗಯಾ ಹೈ ಇಸ್ಲೇ ಇಂದ್ರಿಯ ಹೈ ಹಮಾರೆ ಸಾರಿ ಇಂದ್ರಿಯ ಕೌನ್ ಸೃಷ್ಟಿ ಕಿಯಾ ಈಶ್ವರನೇ ಸೃಜನ್ ಕಿಯಾ ಹೈ ಯಾ ಇಂದ್ರ ಸೇ ಈಶ್ವರ ಉಸ್ಕೆ ದ್ವಾರ ಸೃಷ್ಟಂ
और इंद्र के द्वारा सेवित है इसे इंद्रजुष्टम, इंद्र के द्वारा दिया गया इसे इंद्रदत्तम, और इति के कारण से एक और अर्थ ले रहे हैं इंद्रेण दुर्जयम, इंद्र के और जो जीता ना जा सके, इंद्र के लिए ब्रह्म ने ही जीता, इंद्र ने नहीं जीता ना, इंद्र के द्वारा न जीता गया, ऐसा तत्व का नाम इंद्रियम इत्यादि अर्थों में इति का कारण से होता है। इंद्र ने ईश्वर न सृष्टम, मैं सारे मैंने हमारे इंद्रियों में घटाना है सारा इंद्रिया, इंद्रियों को हम इसे इंद्रिय कह रहे हैं क्योंकि इंद्र के द्वारा ही सृष्ट है, इसे इनका नाम इंद्रिय हो गया। कि पूरे संसार से लेते नहीं, अपने इंद्रियों से केवल चक्षुरादि, नीचे दिया है देखिए, चक्षुरादि इंद्रियां किंचित कर्तृदृष्टिता भवितुमर्हति करणत्वात् ये अनुमान है, घटक करण दंडाधिपति अनुमान आदि इत्यर्थ, इसलिए आत्मा का लिंग हो गया है। चक्षुरादि इंद्रिया कैसा है, कोई न कोई आत्मा से अधिष्ठित है, ये कर्ता से अधिष्ठित है क्योंकि कर्ण है, क्योंकि बिना कर्ण का कर्ता का कर्ण कोई कार्य पैदा नहीं कर सकता, कर्ण हमेशा ही कर्तृदृष्टित होकर के ही अपना कार्य संपादन करते हैं, इसलिए इंद्रियों को कर्ण होने के नाते किसका ज्ञापक हो गया, कोई ना कोई कर्ता इसका अधिष्ठाता है, अगर तो कौन है वो आत्मा ही, ये सिद्ध हो जाता है। मम चक्षुरित्यम इंद्रेण दृष्टम ज्ञातम इति इंद्रियम, दूसरा देखो, इंद्रेण सृष्टम इति इंद्रियम, इंद्रेण जुष्टम ने सेवितम प्रीणितम वा इति इंद्रियम, रूढ़ शब्द अयम कथंचित व्युत्पादित, ये सब रूढ़ शब्द है लेकिन किसी प्रकार से थोड़ा बहुत व्युत्पत्ति से बोध कराने का प्रयास किया जाता है। इंद्रेण जुष्टम ने सेवितम, इसी प्रकार इंद्रेण दुर्जयम इति इंद्रियम इति साधित महा इति कर्ण विद्यादि। यहाँ तक टीका देखिए, पूर्वादिनी पूर्वमिति क्रिया विशेषणात् द्वितीयांतात् प्रत्यय, द्वितीयांश प्रत्यय अनेन इति कर्तृवाचकम अनुवर्तते, कर्तृवाचक अनुवृत्ति होगी, न च क्रियामंत्रेण कर्ता असंभवति इति कांचित क्रिया अध्याहृत्य प्रत्यो विधेयः, और क्रिया के बिना कर्ता नहीं हो सकता, इसलिए कोई न कोई क्रिया का अध्याय करके प्रत्यय का विधान करना है, तो वही क्रिया लिया न पूर्वम कृतम, क्रिय धातु का क्रिया को ले लिया, पूर्वम कृतम भामिकता प्रत्यय, पूर्व में किया गया किसके अनेन इसके द्वारा, जिसके द्वारा किया गया उसको हम कहेंगे पूर्वी। सपूर्वाच्च अनेन इति पूर्व सूत्रम च अनुवर्तते, अनेन और पूर्व सूत्र पूरा, विद्यमान पूर्वकात् पूर्व शब्दात् अनेन इत्यस्मिन् अर्थे इनि स्याद्, ये सूत्रार्थ बनेगा, पूर्वांताच्च इत्येतत् फलितम्, अर्थवास का वास्तव में पूर्वांतात् लाघव से वही कहा देते, कृतपूर्वीत कृतपूर्व शब्द यह सुप्सुपायित समास, यह प्रातिपदिक अधिकारात् पूर्वादिनित्यनेनैव पूर्व शब्दांत प्रातिपदिकात् कृतपूर्व शब्दाद् इनौ सिद्धे। सपूर्वाच्च इत्येतत् प्रातिपदिक अधिकार के वजह से पूर्वादिनि इसका अर्थ ही निकल जाता पूर्व शब्दांत, प्रातिपदिक से कृतपूर्व शब्द से इनी प्रत्यय हो जाएगा, तो इसे पूर्वा इतने सूत्र से पर्याप्त था, तब कहते हैं बात सही है, ऐसे इतने से सिद्ध हो रहा था, किंतु सपूर्वाच्य जो कहने से पाणिनि के द्वारा ज्ञापन होता है ग्रहणवता प्रातिपदिकेन तदंत न इति परिभाषा ज्ञापयति, 32वीं परिभाषा है। कृतपूर्वी इत्येत सिद्धे, और कृतपूर्वी इसकी सिद्धि के लिए पूर्वांताच्य इति स्वीकृत, ऐसा सूत्र स्वीकार जब कर लेंगे तेन व्यपदेशित भाव है ना, व्यपदेशित भाव के द्वारा पूर्वी ये भी सिद्ध हो रहा था, तो पूर्वादिनी यह कहना व्यर्थ हो जाएगा, तो वो भी ज्ञापन कर दिया व्यपदेशित भावो अप्रातिपदिकेन, प्रातिपदिक को लेकर के कभी व्यपदेशित भाव से व्यवहार नहीं होगा, वही आदि वही मध्य वही अंत करके ग्रहण नहीं कर सकते, अतः केवल पुरुषब से भी नहीं हो जाएगा पूर्वांताच्य सूत्र से ये नहीं कहना, अतः दो सूत्र बनाकर पाणिनि ने दो परिभाषा ज्ञापन कर दिया। यहाँ पर छंदसी पर्यवस्थात्री ये प्रातिपदिक है, पर्यवस्थात्री शब्दात् शत्रु, एक रेफ लिखना पड़ेगा, शत्रु पर्यायात् स्वार्थे इनी प्रत्यय, स्वार्थ में इनी प्रत्यय होता है, अवस्थात्री शब्द से च, और अवस्थात्री शब्द के स्थान में पंथ और पर एतो वादेशो निपात्यते, अपत्यम परिपंथिनाम वेद का मंत्र है, मा चा परिपरिणोविदन उभयत्रापि परिशब्दे अवग्रह, अवग्रह सद्य करके प्रयोग किया है,
लोकेद्विति अनुपस्थित परिपंथि भी पार्थिवैहि इत्यादि जो प्रयोग किया है वह अनुचित है। अनुपद्यन वेष्टा अन्वेष्टरी इन्हीं प्रत्यय निपात्य अन्वेष्टा इस अर्थ में अनुपद शब्द से इन्हीं प्रत्यय निपातन से हुआ से अनुपदमिति पदस्य पश्चात पश्चात अर्थ अविभाव समास मैने गौ के पग का पीछे पीछे आगे नहीं जाएगा। अनुपदी गवामिति पदापेक्षया षष्ठी पद की अपेक्षा से हम षष्ठी विभक्ति हो गई है। गोपदात पश्चात अन्वेषण गवामेव गौ के पगों का पीछे पीछे अन्वेषण करना तो गौं की ही अन्वेषण माना जाएगा। तेना हिरण्यादो अन्वेष्य न भवति से हिरण्य आदि का अन्वेषण करने में ये सूत्र लागू नहीं होता इति हरदत्तः ऐसा हरदत्त ने स्पष्ट करा है। साक्षात दृष्टि दृष्टि अर्थे इन्हीं सियात साक्षात शब्द अभ्यम देखिए तेन प्रकृतिवद अनुकरण इति अतिदेशा अतिदेश करके यह सूत्र पंचम्यालुक पंचमगुलुक कर दिया गया। उदस्तास्तंभ अवाच्य अलंबनाद इत्यादौ तो प्रकृतिवदिति अतिदेश वैकल्पिकत्वेन अवयत्वभावात् वैकल्पिक होने से वह अवयत्व नहीं था। पंचम्यालुक न भवति इति बोध्यम जब पंचम्यालुक नहीं थे यहाँ पंचमी गलुक हो गया। साक्षी थी कि उदा है ना उत क्या है उपसर्ग है उपसर्ग होने से प्रादेय से निपासन गया स्वराज अभ्ययम अभ्य होने के बाद में उदह कैसे बना दिया अभ्य उदस्ता स्तंभ पंचमी क्वेश्चन उदह कैसे बन गया अभ्यदाप सुबह लुक होना चाहिए था। इसे एक और सूत्र दिखा दिया अवाच्य आलम्बनाद इत्यादि में अवात अवज्ञा था अभ्य शुभ लुक होना चाहिए इसलिए ज्ञापन कर दिया। अनुकरण करना विकल्प है यदि अनुकरण मान के अभ्य मानोगे तो शुभ लुक हो जाएगा अनुकरण न करके स्वतंत्र एक प्रातिपदिक मान लोगे उनको भी तो पंचमी लुक नहीं होगा अभ्य मानेंगे तो पंचमी लुक हो जाएगा अनुकरण अनुकार्य समान हो जाएगा तो प्रत्यलुक हो जाएगा। इसलिए जहाँ प्रत्यलुक नहीं किया वहाँ समझना अनुकरण नहीं है न स्वतंत्र उसको प्रातिपदिक मान लिए हैं अच्छा पंचमी लुक नहीं किया उदाह में अवात में ये कहते वैकल्पिक कहा इन्होंने तदवे संज्ञा ग्रहण आत अच्छा अतिदेश से वैकल्पिकत्व न अतिदेश जो है वैकल्पिक है प्रकृतिवत अंत का अनुकरणम जो है वैकल्पिक है ये मालूम होता है से जहाँ अव्यक्तित्व अलुक मानेंगे जब वेतनी अलुक नहीं होगा। साक्षी थी अवेना भमातिर टीलोप यद्यपि साक्षात दृष्टार त्रयो भवन्ति साक्षात दृष्टा तीन होते हैं दाता ग्रहिता उपद्रष्टा च देने वाला लेने वाला और एक उपद्रष्टा ये तीनों ही साक्षात दृष्टा हैं तथापि यह संज्ञा ग्रहणात संज्ञा विशेषण में रूढ़ करने के कारण से साक्षी शब्देन उपद्रष्टैव उच्यते इत्याहोः या दृष्टैव बनाओ उपद्रष्टा को ही कहा गया है। क्षेत्रयच्छ परक्षेत्र शब्द सप्तम्यंतात् गच्छ परक्षेत्र शब्द से सप्तम्यंत से गच्छ प्रत्यय होगा पर शब्द से लोपश्चरिपात थे और पर शब्द का लोप कर देना इति मनोरमा अन्य तो परक्षेत्र चिकित्सित्यर्थे क्षेत्र जितनी पात सीधे निपातन कर दिया। वाक्यार्थे पदवचनम क्षेत्रवद्यप्याहो हो वाक्यार्थ में ही पद का कथन करना क्षेत्रीय के समान उचित ही है एवं अन्यत्र इसी और अन्यत्र भी आप घटा लें क्षेत्रीय व्याधि किंच क्षेत्रीय विषम क्षेत्र के अर्थ हो जाएगा विष यत पर शरीर संक्रम्य चिकित्सित जो पर शरीर में भी संक्रमण कर जाएगा और वहाँ चिकित्सा होगी उसकी ऐसा चीज़ खा पी गया तो इस जन्म में ही नहीं अगले जन्म में भी उसका असर रहेगा और अगले जन्म में जाकर इसी जो इलाज होगी वहाँ ठीक हो जाएगा ऐसा अर्थ में भी लिया गया है। अपिच क्षेत्रियाणी मनी तृणानी यानी सस्यार्थ क्षेत्र जातानी जो सस्य का प्रयोजन के लिए ही जो उत्पन्न हुए हैं वो चिकित्सानी विनाशितव्यानी उनका विनाश करना चाहिए। अने खेती में जो घास आदि हो जाते हैं ना आपने गेहूँ बो दिया और गेहूँ के पीछे घास हो गए घास निकालना पड़ेगा ना बीच में गुड़ाई करना बोलते हैं घूमते हैं वो अंदर खेती में देखते रहते हैं कहाँ का दिखा उसको उखाड़ देते जितना दिखा पानी देते हैं थोड़ा पानी उतर गया गिला गिला रहता उसी समय अंदर घुस जाते हैं सारे घास को निकालते जाती जितने सब निकालते हैं घास उसको भी क्षेत्रीय कहेंगे बोलते हैं उन घासों को
ये दो अर्थ है, ये पर शरीर में चिकित्सा रूढ़ हो गया वो, और इन अर्थों में भी प्रयोग होता है बता रहे। किंच क्षेत्रीय मने परदारी कहा, क्षेत्रीय का अर्थ दूसरा एक और भी लिया परदारी कह, मैंने परदारा पर क्षेत्र पारदारी का, हाँ क्षेत्रीय पारदारी कह, परदारा मने पर क्षेत्र, परदारा का अर्थ हो पर खेती, और पर खेती में बीज बो दिया दूसरे के पत्र में बीज बो दिया संबंध कर दिया। वे बिचारी आदमी वो स्त्री भी ऐसे पर पुरुष बीज बोवा लिया पैदा कर दिया बच्चे को, वो बच्चे को कहेंगे पारदारी का क्षेत्रीय। शास्त्री तब होता है तो फिर वहाँ पर वो अलग अर्थ हो, पारद परदारा नहीं कहा जाएगा उसको, उसको जननी कहते हैं। दूसरे की औरत को बीज बोने के लिए स्वीकार कर लेते हैं, ये हमारे बीज तुम धारण करोगे, उसके पति से अनुमति लेंगे, उसके लिए जो उस खेती के लिए पैसा देना है पैसा देंगे, और वो गर्भिणी जब तक रही सारा देखभाल का खर्चा देना पड़ता है, विधि है वो। फिर वह उसको परदारा नहीं कहेंगे, जननी शब्द प्रयोग होता है उसके लिए अलग है, तो अलग ही शब्द विशेष प्रयोग कर दिया उसके आपके लिए, यहाँ वो नहीं है, विचार से हो रहा है यहाँ। तत्र चिकित्सा निग्रहितव्य, वहाँ जो चिकित्सा वह निग्रह करने योग्य, सर्वे पेति पक्ष आकर्षिता, ये सभी पक्षों को जो है भाषा आदि में प्रयोग देखने को मिलता है। इंद्रिय इंद्रा, इंद्र शब्दात घच, इंद्र शब्द से घच प्रत्यय हुआ, इंद्रेण दृष्टम ने ज्ञातम, इंद्र के द्वारा देखा गया जाना गया, मम चक्षु मम श्रोत्रम इत्यादि क्रमेण सृष्टम, अदृष्ट द्वारा, अदृष्ट के द्वारा जो सृजन किया गया वो भी इंद्रिय ही है, जुष्टम ने प्रीणितम सेवितम, जिसके द्वारा प्रीणन किया सेवन किया प्रसन्न किया गया, जिसके द्वारा दत्तम यथा यथम विषेप्य, इंद्रिय इंद्र के द्वारा दिया गया, मैंने किया आता अपनी जो आत्मा ही इंद्रिय, इंद्र शब्द का आत्मा कर दिया, आत्मा के द्वारा ही उत्पन्न, आत्मा के द्वारा देखा गया, आत्मा के द्वारा सेवित, आत्मा के द्वारा ही दिया गया, कहाँ दिया विषयों की ओर भेज दिया इंद्रियों को, प्रांचिकाणी वितरण स्वयं भुका है ना, इंद्रियों को बहिर्मुख कर दिया विषयों की ओर भेज दिया। रूढ़ी शब्द अयम यथाकथित वित्पादित, यदि भी रूढ़ी शब्द है लेकिन हम जैसे तैसे वित्पान करने के प्रयास करके दिखाया है पाणिनि ने, तदस्यास्त्यस्मिनिति मतोप, तदस्यास्त्यस्मिनिति मतोप, तत्प्रथम एक वचनांत अस्य षष्ठी एक वचन, अस्ति क्रियापद अस्मिन् सप्तमी एक वचन, इति अप्ये मतोप प्रथमा के एक वचन, गाव अस्य अस्मिन् वा संतीति गोमान, गौवे इसका है या गौवे इसके इसमें है, अर्थ इसके धन के रूप में है, इस अर्थ में बन जाता है व्यक्ति को कहेंगे हम गोमान, मतु प्रत्यय हो गया, गोमत बनेगा, गो जस मतुप जसलुक हो गया, गो मत बचा, हाँ स्वायत्पत्ति गोमान, गोमान गोमंतो गोमंत अत्पसंत जाता हो दीर्घ कर देगा। बता रहे हैं मतुप कितने अर्थों में होता है भाई, सुनो, भूमनिंदा प्रशंसासु नित्य योग्यति शायने संसर्गे अस्ति वक्षायाम भवन्ति मधुपादय, भूमनिंदा प्रशंसासु नित्ययोग्यतिशायने संसर्गे अस्ति वक्षायाम भवन्ति मतुवादय, भूमनिंदा प्रशंसासु नित्ययोग्यतिशायने संसर्गे अस्ति वक्षायाम भवन्ति मतुवादय। श्लोक वार्तिक है, भूमा भूमा करते और आत्मा ब्रह्म नहीं लेना, यहाँ भूमन मैंने बहुत्व अर्थ में, बहुत्वा भोर्भूच भाव है ना, भू भूच भाव ऐसे कहना, भू को क्या होता है भू आदेश हो जाता है, भू शब्द को भू आदेश हो गया, ये मनिच प्रत्यय के प्रत्यय है, और ये मनिच के आदिभूत इकार का लोप हो जाएगा, मन बचेगा, ये वहाँ विशेष सूत्र है, ये काम करते हैं सब काम निपातन से, तो भूमन बना अर्थ है बहुत्वम, बहुत अर्थ भी मत प्रत्यय हो जाएगा, गोमान यवमान इत्यादि में क्या बहुत बहुत गाँव है उसके पास। और दूसरा निंदा, निंदा में भी होता है
ककुदावर्तिनी, ये कैसा है इसका पीठ? ककुदावर्तिनी, ये गोला बन जाता है, निंदार्थ में बहुत पापी है इसलिए सब रखा, ये अंधा है निंदार्थ में, मैंने विकलांग हो गया ना, मैंने पीछे जन्म का पापी तो है, उसका नतीजा है फल है, ये सब रोग होते हैं जन्म से ही। इसे कहते निंदार्थ में भी मत प्रत्यय होता है, इन्हीं प्रत्यय होता है, प्रशंसा में होता है, रूपवान है बड़ा सुंदर है, तो रूपवान प्रशंसा। नित्य योगे, नित्य योगे समय संबंध से जो होते हैं उनको लेना, नित्य योग। क्षीरिणो वृक्षाहा, क्षीर वाले पौधे हैं भाई, पत्ता भी तोड़ो दूध निकल टपकना शुरू हो जाएगा, ऐसे को कहेंगे नित्य योग में इन्हीं प्रत्यय हुआ मत वाला। अतिशायने, और अतिशायन उदरिणी कन्या, जिसकी पेट बढ़ी हुई है ऐसी कन्या है पेटू, लड़का भी होते हैं उधर वाला उधरवान। संसर्गे, संबंध में संयोग संबंध, दंडी दंडवा से स्थिति दंडी, संसर्ग अर्थ में होता है, और वृत्ति नियामक संसर्ग विशेष विवक्षित है यहाँ पर, जैसे पुरुषी दंड ऐसा उल्टा नहीं होगा, दंडी पुरुषा होगा, दंड का पुरुष में संयोग देखेंगे, पुरुष का दंड में नहीं उल्टा नहीं, इसे दंडी पुरुषा बनेगा पुरुषी दंड करके नहीं बनेगा, यदि भी संयोग संबंध दोनों की तरफ होता है, दंड और पुरुष बीच संयोग है, लेकिन अधिकरण कौन बनेगा, पुरुष बनेगा कि दंड बनेगा, पुरुषी दंड का अधिकरण बनता है, इसे पुरुष सबसे नहीं होगा दंड सबसे होगा, ये अंका मैंने संसर्ग में। ये सब अस्थि वक्षा में सब प्रयोग हो जाते हैं, अस्मिन में अर्थ में नहीं होगा, लेकिन इन सब विग्रह वाक्य में अस्मिन नहीं बोलना, अस्थि बोलना, इन अर्थों में अस्थि का योग में ही मतवादी प्रत्यय होते हैं। हाँ, श्लोक वार्तिक है, पूरा वार्तिक इकट्ठे दे दिए, इसी वार्तिक को टुकड़े टुकड़े करके भी प्रयोग हो जाते, कई जगह एक ही वार्तिक को अनेक टुकड़ों में भी प्रयोग हो जाता है, जगह है तो सब श्लोकों में ही है ना, श्लोक वार्तिक पूरा का पूरा, जितने वार्तिक हम लोग पढ़ते हैं, कहना प्रषेध वाच कह दिया, लेकिन वहाँ अनेक कुछ चीज़ है, प्रतिषेधा कर अंत में है श्लोक में, अब उसको हमने टुकड़ा कर लिया, अलग कर लिया, प्रयोग कर रहे हैं, भाष्यकार नहीं कर दिखाया है सब, अपने मन से थोड़ी किए कोई, भाष्यकार नहीं अलग अलग करके प्रयोग कर देते हैं, फिर सब को इकट्ठा जब समाप्त होता है टुकड़े टुकड़े, वहाँ इकट्ठे श्लोक लिख देते हैं लास्ट में, महाभाष्य आप देखेंगे ऐसे अधिकतर ऐसे मिलेगा, हाँ श्लोक दे देते, इसी श्लोक अर्थ को मैंने इतने टुकड़ों में तुमको समझाया, ऐसे भाष्यकार शुरू में नहीं बताते हैं, सब बन के बना दिया अंत में, वो तभी लिख पाते हैं जब सभी टुकड़े एक साथ हम प्रयोग कर रहे हैं एक सूत्र में, तब होता है, यदि वो एक टुकड़ा कहीं और के लिए काम आना है फिर वहाँ श्लोक नहीं लिख पाएंगे, इसे उन जगहों में श्लोक वार्तिक दिखाया जहाँ पर लगातार वार्तिक आया, पूरा श्लोक समाप्त एक टुकड़े समाप्त हुए तो वार श्लोक बन गया, वहाँ दिखाते बाकी जगह नहीं दिखाते, है ना, था पूरे श्लोकों में ना, इन प्रत्याख्यान हो गए वार्तिक, जरूरत है ही नहीं, प्रयोग में नहीं आ रहा, काट दिए खंडन कर दिए हैं, इसे वो श्लोक वार्तिक इस तरह से नहीं रह गए, कुछ तो वैसे ही भाष्य खा गया है ना अजाबक्षितम, इसलिए भी अधूरा है, ये पता नहीं चलता कई श्लोक वार्तिक उपलब्ध नहीं हो रहा है, इन्हें माना गया उन्होंने 4000 सूत्र पर 6000 श्लोक लिखा, 6000 श्लोक वार्तिक, उनमें से बताया जाता है 1500 श्लोक वार्तिक को ही भाष्यकार ने सहमति दी, बाकी सब का बकवास है, केवल राग द्वेष लिख दिया, जो सूत्र बोल रहा वही बोल रहा है वार्तिक, फायदा क्या है उसका ही पुनरुक्ति क्यों करना, इसे वार्तिक लक्षण भी क्या उक्तानुक दुरुक्तान, उक्त के लिए वार्तिक बना दिया और क्या फायदा, पुनरुक्ति हो गई ना वार्तिक, सूत्र में उगता है उसके लिए क्या, हाँ अनुक्त और दुरुक्त के लिए जो कह रहे हो स्पष्टीकरण कर रहा है तब तो हम मानेंगे उस वार्तिक को, पुनरुक्ति जो किया जा रहा है राग द्वेष से वो ठीक नहीं, जो सूत्र का अर्थ है वही अर्थ वार्तिक बोल रहा है तो फायदा क्या, जो सूत्र में है वो अलग है, वो वार्तिक ग्रंथ उनका अलग ग्रंथ है, वो भाष्य क्या बोल रहा है, मूल मंत्र क्या बोल रहा है, सबका आशय बताने के लिए व्याख्या है वो एक तरह से,
ಈ ವ್ಯಾಖ್ಯಾನೇ ಈ ಸೂತ್ರಕ್ಕ, ಈ ವ್ಯಾಖ್ಯಾನೇ ಈ ಸೂತ್ರವಂಗ. ಸೂತ್ರ ಮೇ ಜೋ ಅಧುರಾ ಹೇ ಉಸ್ಕೋ ಬತಾನೆ ಕೆ ಲಿಯೇ ಭಾಯಿ ಸೂತ್ರ ಸಂಕ್ಷೇಪ ಮೇ ಬನಾ ದಿಯಾ ಆಪನೆ, ಸಂಕ್ಷಿಪ್ತ ಸೂತ್ರವನ್ನು ಸ್ಪಷ್ಟ ಕೌನ್ ಕರೆಗಾ? ಕುಚ ರೂಪ ಸಿದ್ಧಿ ನೀ ಹೋಂಗೆ ಜನ ಸೂತ್ರಕ್ಕೆ ಆಧಾರ ಪರ ಸಿದ್ಧ ಕರೆಗೆ ವಾರ್ತಿಕ ಲಾನ ಪಡ್ತಾ ಹೇ. ತೋ ಇಸ್ಲೇ ಅನುಕ್ತಾಂಶ ಔರ್ ದುರುಕ್ತಾಂಶ ಕೋ ಜೋ ವಾರ್ತಿಕ ಪ್ರಕಟ ಕರತೆ ಉಸ್ಕೋ ಭಾಷ್ಯಕಾರ ಸಮ್ಮತಿ ದೇತೆ ಹೇ, ಯಾನಿ ಉಕ್ತ ಕಾ ಹಿ ಪುನರುಕ್ತಿ ಕರ ರಹೇ ಹೇ ಉಸ್ಕೋ ಖಂಡನ ಕರತೆ. ಇಸ್ ತರಹ ಸೆ ಮಾನಾ ಗಯಾ ಲಗಭಗ 1500 ಶ್ಲೋಕೋ ಕೋ ಹಿ ಇನ್ಹೋನೆ ಶೇಷ ಬಚಾಯಾ, ಬಾಕಿ ಸಬ್ ಖತಮ್ ಕರ ದಿ. ಜ್ಞಾತ ಕಿ ಟೀಕಾ ದೇಖಿಯೇ, ತದಸ್ತಿ ಅಸ್ತಿಸ್ಮಿನ್ ಇತಿ ಮತುಪ್ ತದಿತಿ ಪ್ರಥಮ ಸಮರ್ಥಾತ್ ಪ್ರತ್ಯಯ. ಅಸ್ತಿ ಇತಿ ಪುರುಷವಚನೆ ಅವಿವಕ್ಷಿತೆ, ಯಾ ಅಸ್ತಿ ಬೋಲ್ ದಿಯಾ ಏನು ಅಸ್ತಿ ಸ್ತಃ ಸಂತಿ ಅಸಿ ಸ್ತಃ ಸ್ಥ ಅಸ್ಮಿ ಸ್ವ ಸ್ಮ ಯ ಸಬ್ ಲಿಯಾ ಜಾಯೇಗಾ. ಇಸೆ ಪುರುಷ ಔರ್ ವಚನ್ ಅವಿವಕ್ಷಿತೆ, ಯಾ ಕಾಲಸ್ತು ವಿವಕ್ಷಿತ, ಕಾಲ ವಿವಕ್ಷಿತ ವರ್ತಮಾನ ಕಾಲ ಹೋನಾ ಚಾಹಿ. ನೀ ಲಿಟ್ ಲಕಾರ ಪ್ರಯೋಗ ಕರ್ದೋಗೆ ಆಪ್ ಲಂಗರ್ ಗೋ, ಔರ್ ಲಕಾರ ಪ್ರಯೋಗ ನೀ ಕರ್ ಸಕ್ತೆ. ಲಕಾರ ವಿವಕ್ಷಿತ ಹೇ ಏನು ಪುರುಷ ಔರ್ ವಚನ್ ವಿವಕ್ಷಿತ ನೀ. ಧನೇ ಗತೆ ಭಾವಿನಿ ವಾ, ಜೆಸೆ ಧನೇ ಗತೆ ಎನ ಯೋಗ ಪ್ರಯೋಗ ಭೂತ್ಕಾಲ ಹೋಗ್ಯ ನಾ ಗತೆ ಕಾಣೆ ಸೆ, ಅವ್ರ ಭಾವಿನಿ ಕಾಣೆ ಸೆ ಭವಿಷ್ಯತ್ ಕಾಲ ಹೋಗ್ಯ. ಯಾ ರೂಪ ಬನೆಂಗೆ ನೀ ಧನವಾನ್ ಅಯಂ ಇತಿ ಪ್ರತೀತ್ಯ ಭವಾ, ಕ್ಯೂ ಇನ್ ಮೇ ಧನವಾಲ ಯ ಹೇ ಈ ಅರ್ಥ ಪ್ರತೀತಿ ನೀ ಹೋತ. ಇತಿ ಶಬ್ದ ವಿಷಯ ವಿಶೇಷ ಲಾಭಾರ್ಥ ತಥಾ ಹಿ ಭೂಮನಿಂದ ಪ್ರಶಂಸಿತ್ಯಾದಿ ವಾರ್ತಿಕ ಆರಂಭ ಹೋತಾ ಹೇ. ಅಸ್ತಿ ವಕ್ಷಾಂ ಯೇ ಮತು ಬಾಧಿ ವಿಧೀಯಂತೆ ತೇ ಭೂಮಾಯುಷ ವಿಶೇಷು ಭವಂತ ಇತಿ ವಾರ್ತಿಕಾರ್ಥ. ಹಾಗೇನ ಅಸ್ತಿ ವಕ್ಷಾಮಿ ನ್ಯೂರ್ ಜೋ ಮತುಬಾದಿ ವಿಧಾನ ಕಿಯೇ ಜಾತೆ ಯೇ ಭೂಮಿವ್ಯಾಧಿ ವಿಷಯ ಮೇ ಹೀ ಹುವಾ ಕರೆಗಾ, ಅನ್ಯ ಅರ್ಥಮೇ ನೈ ಯೋಗ ಅಸ್ತಿ ಕಾ ಯೋಗ ಮೇ. ಅಸ್ಮಿನ್ ಯೋಗ ಲೇ ಲೋ, ಅಸ್ತಿ ಛೋಡೋ ಅಸ್ಮಿನ್ ಮೇ ಪ್ರಯೋಗ ಕರೆಂಗೆ. ಭೂಮಾ ಬಹುತ್ವಂ ತಚ್ಚ ಆಪೇಕ್ಷಿಕಂ, ಯಸ್ಸಿ ಹಿ ಯಾವುದು ಉಚಿತಂ ತಾವದೇ ಬಹುತ್ವ ಬೋಧಕ ಬಹುಶಬ್ದೇನಾಪಿ ಪ್ರತೀಯತೆ. ಜಿಸ್ಕಾ ಜಿತ್ನ ಹೋನಾ ಉಚಿತ ಹೇ ಉತ್ನೇ ಕೋಯಿ ಬಹುತ್ವ ಶಬ್ದಕ್ಕೆ ದ್ವಾರ ಬೋಧ ಕರಾನಿಕ್ಕೆ ಲಿಯೆ ಬಹುಶಬ್ದ ಕಾ ಪ್ರಯೋಗ ಹೋತಾ ಹೇ. ತಥಾ ಪಂಚಶಾಭಿರಪಿ ಗೋಭಿರ್ ದೇವದತ್ತಸ್ಯ ಭವ್ಯೋ ಗಾವ ಇತಿ ವ್ಯವಹಾರ. ಪಾಂಚ ಛೇ ಗೌವೆ ಉತ್ನೆ ಸೇಬಿ ದೇವತೆ ಕರೆ ಬಹುತ್ ಗೌ ವಾಲ ಹೇ ಭಾಯಿ, ಗರೀಬ ಆದಮಿ ಹೇ ಬೋಲ ಪಾಂಚ ಛೇ ಗೌ ಹೇ ತೋ ಬಹುತ್ ಬಡಿ ಬಾತ್ ಹೇ. ಅವ್ರ ರಾಜಾ ಹೇ ಉಸ್ಕಾ ಹಜಾರ್ ಗಾ ಯೇ ತೋ ಕೌನ್ ಸಾ ಬಡಿ ಬಾತ್ ಹೇ. ಅರೆ ರಾಜಾ ಹೇ ವೋ ಪಾಲ್ ಸಕ್ತಾ ಹೇ, 100 ನೌಕರ್ ರಖ ಲೇಗಾ ಪಾಲ್ ಲೇಗಾ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಹೇ. ಅವ್ರು ಗರೀಬ ಆದಮಿ ಬೇಚಾರ ಪತಿ ಪತ್ನಿ ಮಿಲ್ಕೆ ಛೇ ಗಾಯ ಪಾಲ್ ರೇ ತೋ ಬಹುತ್ ಬಡಿ ಬಾತ್ ಹೇ ಭಾಯಿ, ತೋ ಮೆಹನತ್ ಕರ ರೇ ಬಹುತ್ ಬಹುತ್ ಉಸ್ಕೋ ಬಹುತ್ ಕಹಾ ಜಾಯೇಗಾ ವಹಾಂ ಪರ್. ಅವ್ರ ರಾಜಾ ಕಾ ಹಜಾರ್ ಗಾಯ ಕೋ ಭೀ ಬಹುತ್ ನೀ ಕಹೆಂಗೆ, ಅರೆ ಬಹುತ್ ಕಂಜೂಸ್ ಹೇ ಅದೇ ಹಜಾರ್ ಹಿ ಪಾಲ್ ರಖಾ ರಾಜಾ ಹೇ. ಅರೆ 200 ನೌಕರ್ ರಖ ರಹಾ ತೋ 5000 ಗಾಯ ಪಾಲ್ನಾ ಚಾಹಿಯೇ, ಅದು ಕಮ್ ಪಾಲ್ ರಹಾ ವೋ ಹಜಾರ್ ಭೀ ಅಲ್ಪ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ, ಆ ಗರೀಬ ಕಾ 5-6 ಭೀ ಬಹುತ್ ಹೋ ಜಾತಾ ಹೇ. ಇಸೆ ಅಪೇಕ್ಷಿಕೆ ಸ ವ್ಯವಹಾರ ಯಸ್ಸಿ ಹಿ ಯಾವುದು ಉಚಿತಂ ಇತ್ಯಾದಿ ರಾಜ್ಯಸ್ತು ದೇಖೋ ಸಹಸ್ರ ಗೋರಪಿ ಘವ ಅಲ್ಪ ಇತಿವಾರ ಸ್ಪಯ ಬೋಲಿ ದಿಯೆ. ರಾಜಾ ಕಾ ಹಜಾರ್ ಗಾಯ ಭೀ ಅಲ್ಪ ಹೀ ಮಾನಾ ಜಾಯೇಗಾ. ಗೋಮಾನ್ ಯವಮಾನ್ ಇತ್ಯ ದೃಷ್ಟಾಂತೆ ಯಸೆ ಕಾರ್ಯಾದಿ ವಿಪರಿಚ್ಛಿನ್ನ ಯವಾಹ ಸಂತಿ ಸ ಏಂ ಉಚತೆ ನತು ಸಹಸ್ರೇಣಾಪಿ ಯವೈರ್ ಯವಮಾನ್ ಇತಿ. ಜಿಸ್ಗೆ ಕಾರ್ಯಾದಿ ಪರಿಚ್ಛಿನ್ನ ಯೋ ಹೋ ತೋ ಭೀ ಉಸ್ಕೋ ಯವಮಾನ್ ಕಹೆ, ಮೇನೆ ಗರೀಬ್ ಕೋ ಕಹಾ ಜಾಯೇಗಾ. ಯೇ ಸಬ್ ಕಥಂ ತರಿ ಯವಮತೀಭಿರ್ ಅದ್ಭಿರ್ಯೂಪಂ ಪ್ರೋಕ್ಷತಿ ಇತಿ. ಅದರಾಹೋ ಜಾತಿ ಮಾತ್ರ ಸಂಬಂಧಸ್ಯ ವಿವಕ್ಷಿತತ್ವಾತ್ ಭೂಮಾ ಅಭಾವಿ ಅಪಿ ಅತ್ರ ಮತು ಭೂಮಾಕ ಅಭಾವನೆ ಪರಿ ಮತು ಪ್ರತ್ಯಯ. ಭೂಮಾದಿ ವರ್ಣಂತು ಪ್ರಾಯಣ ಇಸಲಿ ಪ್ರಾಯಣ ಸಮಜನ ಐಸ ಪ್ರಾಯ ಅಸ್ತ್ಯರ್ಥ ಇನ್ನೇ ಅರ್ಥಮೇ ಹೋಗ. ಭೂಮಾದಿ ಪ್ರತ್ಯಂತೆ ಇತ್ಯಂ ಪರಮಿತಿ ನಿಂದಾಯಾಂ ಕಕುದಾವರ್ತಿನಿ ಕನ್ಯಾ ಪ್ರಶಂಸಯಾಂ ರೂಪವಾಂ ನಿತ್ಯಯೋಗೇ ಶೀರ್ಣೋ ವೃಕ್ಷಾ ಅತಿಶಾಯನೆ ಉದರಿಣೀ ಕನ್ಯಾ ಸಂಸರ್ಗೇ ದಂಡೀ ಇತ್ಯಾದಿ. ಸಂಸರ್ಗೆಯ ಸಂಯೋಗ ತೇನ ಸಂಯುಕ್ತ ದಂಡ ಯೇ ಉಚ್ಯತೆ ನತು ಗೃಹಾವಸ್ಥಿತ ದಂಡೋಪಿ ಘರಾದಿ ಮೇರೆ ಕಾವ ದಂಡ ಕೊನೆ ಇಲ್ಲೇನಾ ಪುರುಷ ಸಂಯುಕ್ತ ಒಯ್ಯಿಲ್ಲ. ಯ ದಂಡ ಪುರುಷೋ ಸಂಯೋಗ ಸತ್ಯಪಿ ದಂಡೀ ಪುರುಷ ಇತ್ಯಾದಿವತ್ ಪುರುಷೀ ದಂಡ ಪುರುಷವಾನ್ ದಂಡ ಇದು ನ ಪ್ರಯುಜ್ಯತೆ ಪ್ರಯೋಗಿ ಹೋತ. ವೃತ್ತಿ ನಿಯಾಮಕಸ್ಯ ವಿಲಕ್ಷಣ ಸಂಬಂಧಸ್ಯ ಅಭಾವಾತ್ ವೃತ್ತಿಕ ನಿಯಾಮಕ ವಿಲಕ್ಷಣ ಸಂಬಂಧ ನೈ ದಿಕ್ತಾ ಹೇ.
ಸಂಯೋಗೇ ಸಮಾನೆ ಅಪಿ ಪ್ರತೀತಿ ಬಲಾದ ವೈಲಕ್ಷಣ್ಯಂ ಕಲ್ಪತಿತ್ಯಾಹೋ. ಸಂಯೋಗ ಸಮಾನೆ ಫಿರ್ ಬಿ ಪ್ರತೀತಿಗೆ ಬಲ್ಪ ಯ ವಿಲಕ್ಷಣತಾಗ ಶಬ್ದ ವ್ಯವಹಾರವೇ ಸ್ವೀಕಾರ ಕಿಯಾಗಯಾ ಹೇ. ಏವಂಚ ಯವ ಸಂಯೋಗ ಮಾತ್ರೇಣ ಯವ ಮತ್ಯ ಆಪೋ ನ ಭವಂತಿ ಇಸೆ ಯವ ಸಂಯೋಗ ಮಾತ್ರ ಸೆ ಯವ ಮತ್ಯ ಆಪ ವ್ಯವಹಾರ ನೈ ಹೋಗ ಕಿಂತು ಯವ ಮದ್ ಜಲವಚ್ಚ ಪಾತ್ರಮೇವ ಇತಿ ಆಶೇನ ಯವ ಮತ್ ಆರ್ ಜಲವತ್ ಪಾತ್ರ ಇಸೆ ಇಸ್ ಪಾತ್ರ ಮೇ ಜಲ್ ಬಿ ಹೇ ಥೋಡಾ ಜೌ ಬಿ ಹೇ ಯಾ ಬಹುತ್ ವರ್ತಿ ಅಪೇಕ್ಷಿತ ನೀ ಹೇ ಇಸೆ ಪೂಜಾ ಪಾಠ ಕರ್ಮಕಾಂಡ ಮೇ ಕ್ಯಾ ಹೋತಾ ಹೇ ದುನಿಯಾ ಥೋಡೇ ಏಕ ಕಲಶ ಹೋತಾ ಹೇ ಉಸೆ ಥೋಡಾ ಸಾ ಜೌ ಡಾಲ್ ದೇತೆ ಥೋಡಾ ಸಾ ಚಾವಲ್ ಡಾಲ್ ದೇತೆ ಥೋಡಾ ಸೇ ಡಾಲ್ ದೇತೆ ಹೋ ಗ್ಯಾ ಮಂತ್ರ ಬೋಲ್ ಗೆ ಇಸ್ಕೋ ಶ್ರೇಷ್ಠ ಉಸೆ ಛಿಡಕ್ತೆ ವಾಬರಿ ಬಹುತ್ ಕಾ ಹೇ ದಸ ಬೀಸ್ ದಾನ ಹೀ ತೋ ಹೇ ಇಸೆ ಹಮ್ ವಹಾ ಕ್ಯಾ ಕಹೆಂಗೆ ಬಹುತ್ ವರ್ತನಾ ನಿಕಲ್ ಗೆ ಯವ ವಾಲಾ ಯ ಪಾತ್ರ ಜಲ್ ವಾಲಾ ಯಹ ಪಾತ್ರ ಕಾ ಜಾತ ಜಲ್ ಪಾತ್ರ ಯೇ ಪಾತ್ರ ತರಫ ಲೇ ಜಾ ಮತ್ತು ಪ್ರತ್ಯೇಕ ಅರ್ಥ ಕಿಂತು ಯೋಮ ಜಲವಚ್ಚ ಪಾತ್ರ ಮೇವಿತಿ ಆಶಯನ ಇಸಿ ಆಶಯಸೆ ಓ ಶ್ರುತಿ ಪ್ರಭುವಾಯ ಕಥಂ ಯೋಮತಿಭಿರ ಅದ್ಭಿರ್ ಇತಿ ಆಕ್ಷೇಪ ಭೂಮಾದಿ ಗ್ರಹಣಂ ಪ್ರಾಯಿಕಂ ಇತ್ಯಾದಿ ಉತ್ತರಂಚ ಸಂಗಚತೇವ ಇತ್ತಿಸ್ಲೇ ಭೂಮಾದಿ ಜೊ ಗ್ರಹಣ ಕಿಯಾ ಇಸ್ ವಾರ್ತಿಕ ಮೇ ಓ ಪ್ರಾಯ ಹೀ ಹೇ ಯೇ ಬಿ ಅರ್ಥ ಗ್ರಹಣ ಕರ್ನ ಚಾಹಿಯೆ ಆ ಬಹುತ್ ನ ಹೋನೆ ಪರ್ ಬಿ ಮತ್ತು ಹೋಗ್ಯಾ ಅಥವಾ ಭೂಮಾ ಆದಿ ಅರ್ಥವೊಮ್ಮೆ ಪ್ರಾಯ ಮತ್ತು ಪೋತಾಯ ಎ ಸಿದ್ಧ ಹೋಗ್ಯಾ.